त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात जरांगीन दिलेला अल्टिमेटम जसा जवळ येतोय तसा सरकारी पातळीवरती सुद्धा हालचालींना सुरुवात झाली आहे. आज मराठा उपसमितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. दरम्यान नाशिक पोलीस सलीम कुत्ताची चौकशी करणार आहेत. सलीम कुत्ताचा जबाब नाशिक पोलिसांकडनं नोंदवला जाईल. नाशिक पोलीस पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये जातील आणि सलीम कुत्ताची चौकशी करतील. सलीम कुत्ता हा सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये आहे. सलीम कुत्ता 1993 सालच्या बॉम्बस्फोटातला आरोपी आहे. सुधाकर बडगुजर ठाकरे गटाचे नेते आणि सलीम कुत्ता या दोघांमध्ये काय संबंध आहेत, या पार्टीमध्ये दोघं एकत्र आले कसे होते, नाचत कसे होते याची चौकशी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येईल. मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात. मुकुल, हा व्हिडिओ आज समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी आता काय पावलं उचलली आहे? ज्ञानदा, आज सलग चौथ्या दिवशी सुधाकर बडगुजर यांची चौकशी होणार आहे. नाशिकच्या क्राईम ब्रँचच्या वतीने एक प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे आणि काही प्रश्न सुधाकर बडगुजर यांना विचारले जात आहेत. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिले तर काही प्रश्नांची उत्तरं आपण नंतर देऊ अशा स्वरूपाचा त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे दुसरी बाजू देखील समजून घेण्याची पोलिसांची आता गरज त्यांना वाटायला लागली. त्यामुळे नाशिकच्या कारागृहाकडनं देखील माहिती मागवण्यात आली आहे. सलीम कुत्ता किती ते किती कालावधीसाठी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये होता, ज्या दिवशी पार्टी झाली त्यानंतर तो कधी पुन्हा एकदा जेलमध्ये दाखल झाला, अशा स्वरूपाची माहिती त्यांच्याकडनं मागवण्यात जाते. त्याचबरोबर सलीम कुत्ताकडनं देखील आता चौकशी केली जाणार आहे. सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे नेमके काय संबंध आहे, कारण बडगुजर यांच्याकडनं जी माहिती मिळालेली आहे तीच माहिती सलीम कुत्ताकडनं मिळते का, याचा ताळेबंद हा केला जाणार आहे. दोघांची माहिती एकसारखी आहे का हे देखील बघितलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जर विसंगती आढळली तर पुढची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये नाशिकचं पथक हे येरवडा कारागृहामध्ये जाईल. न्यायालयीन प्रक्रिया केल्यानंतर सलीम कुत्ताची चौकशी होणार आहे आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर पुढे काय कारवाई करायची हे बघितलं जाणार आहे. धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.